कोरोना के बढ़ते प्रकोप के बाद शासन ने शहर के रेस्टोरेंट चाटअपरी पान ठेले बंद रखने के आदेश दिए हैं, मगर आदेश के दूसरे ही दिन आदेश का उल्लंघन होता दिखाई दिया। ऐसे रेस्टोरेंट पर खुद गृह मंत्री अनिल देशमुख ने रेड मारी। इस बीच गुरुवार की शाम में राज्य के गृह मंत्री अनिल देशमुख ने सीताबर्डी के हल्दीराम शॉप एवं प्लैनेट फूड पर नागपुर में छापा मारा। प्रशासन के रेस्टोरेंट बंद रखने के आदेश के बावजूद हल्दीराम का प्लैनेट फूड चालू था। कोरोना वायरस की वजह से प्रशासन नागपुर की सभी दुकानें, प्रतिष्ठान, रेस्टोरेंट और पान ठेले 31 मार्च तक बंद रखने के आदेश दिए थे, लेकिन लगता है कि इस आदेश को नागपुर के ही कुछ बड़े प्रतिष्ठान ठेंगा दिखा रहे हैं। उनका कहना है कि उनके पास अब तक प्रशासन का कोई आदेश पहुंचा नहीं है। नागरिकों की शिकायत पर गृह मंत्री अनिल देशमुख ने हल्दीराम के खिलाफ कार्रवाई की। कार्रवाई के दौरान नागपुर के जिलाधिकारी रविंद्र ठाकरे, पुलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय भी गृह मंत्री के साथ थे। कल्पना है कि ये फार मोठा आव्हान आहे आणि हे आव्हान चांगल्या पद्धतीने पेलवण्यासाठी आपण सर्वांचं सहकार्य अतिशय आवश्यक आहे। त्यानिमित्तानं राज्य शासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या सूचना त्यानिमित्तानं सर्व महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या आहेत आणि हे आव्हान पेलवण्यासाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करण्याची ती आवश्यकता आहे। पहिली सूचना अतिशय महत्त्वाची म्हणजे की लोकांनी याबाबतीतली एकत्र येण्याची गर्दी त्यानिमित्तानं टाळली पाहिजे। घराच्या बाहेर अतिशय महत्त्वाचं काम असल्याशिवाय पडू नये, म्हणजे प्रवास टाळावा। त्याचबरोबर वारंवार दिवसातनं जास्तीत जास्त वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला हात धुता येईल साबणाने तेवढ्यांदा हात धुवावे। हात तुमच्या डोळ्याला, नाकाला आणि तोंडाला किंवा चेहऱ्याला हात लागू देऊ नये, याबाबतीतसुद्धा काळजी घ्यावी। व त्याचबरोबर ज्या चुकीच्या बातम्या किंवा अफवा काही मंडळी पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांनीसुद्धा चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरू नये। मधल्या काळामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवण्यात आल्या तर त्याच्यावरसुद्धा सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई आम्ही त्यानिमित्तानं केली आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की आता राज्य शासनाच्या सूचनेनुसार अनेकांना क्वारंटाईनमध्ये ठेवलेलं आहे, अनेकांना आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे आणि जेव्हा आपण बाहेरून आलेल्या प्रवाशांना किंवा त्यांचा ज्यांची संपर्क झाला त्यांना जेव्हा क्वारंटाईनमध्ये ठेवतो आणि आयसोलेशनमध्ये ठेवतो तर त्यांनी तिथे राहिलं पाहिजे। तिथे सर्व आरोग्याच्या सोयी आणि बाकी सर्व सोयी तिथे त्यांना पुरवण्यात आलेल्या आहे। कसं आहे की राज्य शासनाच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच सकाळी पत्रकार परिषद घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। ते पुण्याच्या बाबतीत असो, मुंबईच्या बाबतीत असो, नवी मुंबईच्या बाबतीत असतो की नागपूरच्या बाबतीत असतो, त्या सर्व प्रशासनाने दिलेल्या आणि राज्य शासनाच्या आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेचं सर्वांनी जर पालन केलं आणि त्याला जर सहकार्य केलं तर आपण हे जे मोठं आव्हान करोनाचं आपल्या सर्वांसमोर आहे त्या आव्हानाला आपण चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ अभिषेक पानसिकी, रिपोर्ट इन BCN न्यूज, नागपूर।